कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। प्लीज हॅव अ सीट। काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? मुद्दा, सॉरी, मुद्द्याचं बोलूया। घाई आहे का तुम्हाला जायची? नाही, पण वेळ पाळते मी, आणि आम्हा पत्रकारांना वेळ फार महत्वाची असते। वेळ चुकली की बातमी हुकते आणि मग सत्यापासून आम्ही लांब जातो। खूप दिवसांनी इतकं सरळ आणि न घाबरता बोलताना पाहिलंय कोणाला तरी। आय मीन, तुम्ही जो माझ्या आईचा इंटरव्ह्यू घेतला तो पाहिला मी। आय एम टेकिंग इट एज अ कॉम्प्लिमेंट, पण पत्रकाराचं कामच असतं ते सडेतोड बोलणं। बाय द वे, तुम्ही मला कशासाठी बोलवलंय? तुम्ही ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय म्हणजे नक्कीच काम असल्याशिवाय बोलवणार नाही तुम्ही। बोला, काय सेवा करू मी आपली मिस्टर वेदांत वानखेडे? असं मी अजिबात बोलणार नाही, पण बोला। इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही माझ्या आईला पुरुषोत्तम गुडपल्लीवर बद्दल प्रश्न विचारला। हो, आलं लक्षात। त्या प्रश्नामुळे तुमच्या आईसारख्याच तुमच्याही भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून समज द्यायला बोलवलंय का मला की असे प्रश्न विचारायचे नाहीत? तसं असेल तर सॉरी, मी निघते। एक मिनिट। भावना दुखावल्या नाहीत, प्रश्न आवडला मला आणि म्हणूनच मी भेटायला बोलवलो तुम्हाला। तो पुरुषोत्तम गुडपल्लीवर, त्याने निवृत्ती डुमरेचा मर्डर केला, त्याला अटकही झाली आणि तो शिक्षा भोगून बाहेर आला। पण हे सगळं दिसतंय तेवढं सोपं नाही, काहीतरी फिशी आहे। जसं तुम्ही बातमीच्या मागे जाता तसं मी या केसच्या मुळाशी गेलो, पण केस रिलेटेड सगळे पुरावे डिस्ट्रॉइड आहेत, कोणतरी संपवून टाकल्यात। सो हे जे काही घडलंय ते समजणं आणि बाहेर येणं खूप महत्वाचं आहे। हा तुमचा सल्ला आहे की स्वार्थ आहे? इच्छा, इच्छा समजा माझी। तुम्ही पुरुषोत्तम गुडपल्लीवरच्या मुळाशी जाऊन सगळी माहिती काढावी अशी इच्छा आहे माझी, आणि त्यासाठी तुमचे जे काही चार्जेस असतील ते द्यायला मी तयार आहे। पत्रकार आहे मी, दुकानदार नाही। तुम्ही सांगाल त्या किमती तुम्हाला हवी ती माहिती मिळवून द्यायला। हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेत आहे, पण मी फुकट कामही करत नाही। मिस्टर वेदांत वानखेडे, सत्याची किंमत सगळ्यात मोठी असते आणि तीच मला हवी आहे, आणि हे काम तुमची इच्छा आहे म्हणून करणार नाहीये मी। मग एकूणच राजकारण आणि काही उद्योग धंदे हे गुन्हेगारांशिवाय चालतच नाहीत, आणि जिथे गुन्हा घडतो त्याच्या मुळाशी रुक्मिणी देवी जातेच। गुन्हेगारांचं राजकारण्यांशी आणि तुमच्यासारख्या व्हाईट कॉलर्ड बिझनेसमॅनशी काय कनेक्शन आहे हे शोधणं हीच माझी किंमत आहे। तुम्ही तर डिरेक्ट आरोप करताय माझ्यावर। हे बघा, माझा कुठल्याही गुन्हेगाराशी काही संबंध नाही आहे। हल्लीच अटक झाली होती ना तुम्हाला, पेपरमध्ये फ्रंट पेजवर फोटो होता तुमचा। मिस रुक्मिणी देवी, जसे सगळेच पत्रकार करप्ट नसतात, काही तुमच्यासारखे पण असतात। थँक्यू। चला।
काय आहेस कुठे आजकाल? काय भेटायला येऊ असं वाटत नाही वाटत बघा, म्हणून आले ना आज मी. येत जाग अशी बरं वाटत. हो चला, झाली बाबा एकदाची पूजा. मग आता बॅक टू बिझनेस. काही काय दादा, अरे मी थकलोय लग्नात. विक्रांत काही कारण देऊ नको. एकदम करेक्ट बोललास वेदन, हा ना सतत कारण देत असतो. हे सारिका तू आता सुरू होऊ नकोस. ओके सॉरी. आरती चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊया, आराम करूया. काय बोलतोस तू? एक मिनिट, किती वाजले? ओ माय गॉड, खूप उशीर झालाय. काय का काय झालं काकू? अहो माझी खूप महत्वाची मीटिंग होती खूप महत्वाच्या क्लायंट बरोबर, मी विसरूनच गेले. विक्रांत तुला आठवण नाही करून देत आहेत? तू विसरलीस माझ्यावर का ढकलतेस? बर ते सगळं जाऊ दे, एक काम करूया चल आपण निघूया चल. मी सांगितलं ना मी थकलोय मी नाही येणार. काकू प्लीज प्लीज तुम्ही समजावा ना विक्रांतला. वेदांत अरे तू तरी सांग, हे बघ खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे, हे डील जर हातात न गेलं ना तर खूप मोठा लॉस होईल काकू प्लीज. हो हो सांगते सांगते विक्रांत. अरे ती एवढं म्हणते तर जा ना तिच्या बरोबर. कंटाळा आहे ग आई मला. कंटाळा कसला येतोय? हे दादा हे असा असतो का बिझनेस, सुट्टीच्या दिवशी पण काम? होय म्हणून आज वेदांत एवढा मोठा बिझनेसमॅन झालाय. विक्रांत अरे ऐक जरा, जा तिच्या बरोबर. विक्रांत प्लीज प्लीज, 2 तासांचा प्रश्न आहे अरे प्लीज. ठीक आहे मी येतो चेंज करून. थँक्यू थँक्यू सो मच. सॉरी आरती मी येतो 2 तासात. ओके ठीक आहे. आरती सॉरी हा, नाही तुझ्या नवऱ्याला थोडा वेळ घेऊन चालली आहे मी, पण थोडाच वेळ येईल तो लगेच. इट्स ओके जा तुम्ही. काकू बाय. ये परत. हो बाय वेदांत. गौरी गाणे म्हणायची, पुत्र पण गाणे म्हणे, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते, ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.